मेळघाटात झालेल्या मुख्यमंत्री रस्ते योजनेच्या नवनिर्माणाचे काम सुरू झाल्यानंतरही रस्त्याची कामे प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार असून मुख्यमंत्री सडक योजनेच्या रस्त्यांची समस्या निर्माण होणार असल्याने मेळघाटातील ग्रामस्थांमध्ये संबंधित विभागाच्या उदानस्थितीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे मेडघाटातील गावांना शहराशी कनेक्टिव्हिटीशी जोडणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट असून ग्रामीण भागातील पक्क्या रस्त्यांच्या नवीन बांधकामाबाबत काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्ह्याचे खासदार नवनीत राणा आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन संपन्न झाले होते परंतु अद्यापही विविध रस्त्यांच्या नवीन बांधकामाला सुरुवात न झाल्याने संबंधित विभागाची उदासीनता मेडघाटात ठळकपणे दिसून येत आहे विभागाला रस्त्यांची भूमिपूजन करण्याची घाई का झाली असे प्रश्न मेडघाटातील जनतेतून ऐकायला मिळत आहे मेळघाट कुपोषणग्रस्त माता मृत्यू बालमृत्यू यासह ग्रामीण भागात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मेळघाटातील गावांचे पक्के रस्ते करण्याची प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता प्रक्रियेपुरती मर्यादित पाहिले जात आहे ही खेदाची बाब आहे मुख्यमंत्री सडक योजनेच्या नावाने सुरू झालेल्या ना या कामात पावसाळ्याच्या दिवसात गिट्टी मातीत रूपांतर होऊन समस्या निर्माण होताना दिसत असून या समस्येमुळे पावसाळ्यात कुपोषणाचे प्रमाणही वाढणार आहे ग्रामीण भागातून अर्ध्या अपूर्ण रस्त्यांच्या विरोधात ग्रामीण भागात मुख्यमंत्री विभागाच्या निष्काळजीपणाला घेऊन संताप व्यक्त केला जात आहे मेडघाटात वर्षानुवर्षे मुख्यमंत्री सडक योजनेचे काम सुरू असून त्याचा कालावधीही संपली तरीही येथील रस्त्यांचे काम अर्धवट अवस्थेत सुरू आहे काही दिवसातच काही रस्ते खड्डेमय बनत असतानाच संबंधित विभागाचा आणखी एक मोठा निष्काळजीपणा समोर येत आहे मुख्यमंत्री रस्ते विभागाच्या उदासीनतेवर शासनाने ठोस कारवाई करण्याची मागणी मेळघाटातील नागरिकांनी केली आहे धारणीहून शकील अहमद न्यूज प्रतिनिधी